गहू तांदळातील किडे काढण्यासाठी घरगुती उपाय. चष्मा घालून पाहिलं तरी एकही कीड दिसणार नाही. तांदूळ साफ करणे सोपे काम नाही. अनेक वेळा धुवूनही त्यातील किडे निघत नाहीत. परंतु काही घरगुती उपायांनी तुम्ही ते स्वच्छ करू शकता. तांदळाशिवाय भारतीय अन्न अपूर्ण राहते. लोकांचा असा विश्वास आहे की तांदूळ आणि डाळी इतके आहार इतर कोणतेही अन्न देऊ शकत नाही. तांदूळ, डाळी आणि भाज्या हे भारताचे मूळ अन्न आहे. तांदूळ मोठ्या प्रमाणावर किराणा खरेदीमध्ये वापरला जातो कारण तो भरपूर खाल्ला जातो. पण सगळ्यात कठीण काम म्हणजे तांदूळ स्वच्छ करणे. मात्र काही घरगुती उपाय करून तुम्ही ते सहज स्वच्छ करू शकता. तांदळामध्ये कीड पडल्याने त्यांना साफ करणे कठीण होऊन बसते. पण काही सोप्या गोष्टींचा वापर करून तुम्ही या गोष्टींवर मात मिळवू शकता. हळदीचा वापर. अनेक काळापासून हळदीचा वापर केला जात आहे. हळदीच्या 3 ते 4 मोठ्या गुठळ्या घ्या आणि किडे असलेल्या तांदळाच्या भांड्यात ठेवा. आणि नंतर तांदळाचे हे भांडे किडे बाहेर येईपर्यंत झाकून न ठेवता खुला ठेवा. त्याचा परिणाम काही तासातच दिसून येईल. तुम्ही देखील हा सोपा वापर करू शकता. लसणाचा असा करा वापर. लसूण सोलून तांदळाच्या डब्यात ठेवू शकता. लसणाचा मजबूत सुगंध माइट्स आणि कीटकांना दूर करेल. त्याचप्रमाणे तांदळाच्या डब्यात काही कोरड्या लाल मिरच्या ठेवा. लाल मिरच्या ठेवल्यानंतर तांदळाचे भांडे झाकून न ठेवता खुले ठेवावे. धूप आणि लाल मिरची दोन्ही कोणत्याही धान्यातील किडे दूर करण्यासाठी प्रभावी आहेत. लाल मिरचीचा वापर केल्याने सर्व किडे निघून जाण्यास मदत होईल. लवंगाचा वापर करा. तांदळाच्या डब्यात 8 ते 9 लवंगा घाला आणि गडद ठिकाणी ठेवा. लवंगात असलेले तेल आणि वासामुळे किडे दूर होतात. लवंगाच्या गडद वासामुळे किडे लांब राहतात. यावेळी लवंगाचा वापर करून तुम्ही तांदळाचा पुन्हा वापर करू शकता. या साध्या सोप्या गोष्टीचा वापर तुम्ही देखील करू शकता. किडे काढण्यासाठी हे घरगुती उपाय तुम्हाला मदत करू शकतात. सर्वप्रथम कडुलिंबाची पाने घ्या. आता त्यांना बारीक करून पावडर बनवा आणि बंडल बनवा. आता तांदळाच्या डब्यात टाका आणि पेटीला उन्हात ठेवा. तांदळाचा डब्बा बंद राहणार नाही याची काळजी घ्या. कडुलिंबाचा वापर करून तुम्ही तांदळाचे आयुष्य वाढवू शकता. हा घरगुती उपाय असल्याने या गोष्टीचा तुमच्या आहारावर देखील कोणताही परिणाम होणार नाही. त्याचबरोबर तांदळातील किडे काढण्यासाठी हिरवी कडुलिंबाची पाने, लसूण, लवंगा आणि काळी मिरी बारीक करून पेस्ट बनवा. आता या पेस्टचे छोटे गोळे बनवा आणि सुमारे 24 तास सुकण्यासाठी सोडा. 24 तासानंतर जेव्हा आयुर्वेदिक गोळ्या कोरड्या होतात तेव्हा त्या तांदळाच्या डब्यात ठेवा आणि कंटेनर पूर्णपणे झाकून न ठेवता मोकळ्या जागी ठेवा. माचिसचा वापर. तांदळाच्या बॉक्समध्ये माचिसही ठेवू शकता. मॅच बॉक्समध्ये सल्फर या गोष्टीमुळे कीटकांपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहे. तांदूळ तयार करण्यासाठी अशा डब्यातून बाहेर काढा आणि प्रथम गरम पाण्याने धुवा, जेणेकरून ते पूर्णपणे स्वच्छ होईल. घरातील लाल मुंग्या घालवण्यासाठी अतिशय उपयुक्त असे 4 घरगुती उपाय. पुन्हा एकही मुंगी दिसणार नाही. जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकप्रिय 2K क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.